नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि सध्या मी कोकणातील मेडबावमधील माझ्या छोट्या घराच्या समोर आहे। तर बरेच लोक मला ना कमेंट करून सांगत असतात की आम्हाला पण कोकणामध्ये घर बांधायचं आहे। तर आयडियली ना मी सजेस्ट करीन तुम्ही अशा प्रकारचं घर बांधा। आता मुंबईच्या भाषेत बोलायचं झालं तर हा ऑलमोस्ट 1 BHK आहे आणि जर तुम्ही कोकणाच्या बाहेरून येत आहे तर एवढं घर ना इनफ आहे। म्हणजे तुम्ही आलात ना की मला साफसफाई करायला किंवा जर तुम्ही 4-5 जणांची फॅमिली येत आहे तर हे घर मोर देन इनफ आहे। तर चला मी आता तुम्हाला कोकणातील आपलं छोटं घर दाखवतो। सो बघा, हे नारळाची झाड आहे तिकडे आणि आंब्याचं झाड आणि त्याच्या खाली आम्ही हे एक 1 BHK बांधलेलं आहे। सो चला आपण आता घरामध्ये जाऊया। सो बघा, ही कोकणातल्या घराला पडवी वगैरे असते ना, सो तसं आहे। पण त्याच्या आधी बघा तुम्ही इकडे आम्ही असं ना हे स्लॅबचं बांधून घेतलेलं आहे, म्हणजे ना चिखल होत नाही घरामध्ये जाताना। आणि हे पूर्णच्या पूर्ण घराला असं कंपाऊंड आहे बघा स्लॅबचं, ओके। आणि आता या टाईप्स आहेत। आणि इकडे बघा, ही जी अरेंजमेंट केली आहे ना ही बेस्ट अरेंजमेंट आहे। कारण काय होतं माहिती आहे, जनरली आणि हे थोडं अजून मोठं असलं पाहिजे होतं, त्यांना इकडेच तुम्हाला बसता येतं, याच्यावरतीच जनरली लोकं येतात आणि ह्याच्यावरतीच बसतात। सो तसा प्रकार आहे। आणि मग आम्ही खुर्च्या वगैरे ठेवतो आणि इकडे मस्तपैकी बसायला होतं। आणि हा हॉल आहे बघा, सो कम्फर्टेबल हॉल आहे एकदम। आणि ते असं टेबल ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती मोस्टली हे चार्जिंगच्या गोष्टी वगैरे आहेत सगळ्या, तर त्या इथे आहेत। आणि इकडे खिडकी बसून घेतली आहे, खिडकींना तुम्ही अशा प्रकारच्या जाळ्या नक्की बसून घ्या, कारण नाहीतर मग किडे नाहीतर डास बऱ्याच गोष्टी आहेत। आता तुम्ही साफसफाई केलंय घर, आम्ही राहत होतो त्यामुळे पहिल्या दिवशी बघितलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की किती प्रमाणात इथे किडे किंवा स्पायडर किंवा पाली येतात, तर त्याच्यामुळे या गोष्टी करणं आवश्यक आहे। आणि बघा, इथे आम्ही बऱ्याचशा ना खुर्च्या आणून ठेवल्या आहेत, प्लॅस्टिकच्याच खुर्च्या आहेत, तर त्या बरं ठेवतात। म्हणजे काय होतं, कोणी आलं तर इकडे ज्या खुर्च्या असं टाकता येतात किंवा मग समजा कोणाला तरी बाहेर बसायचं असेल, सो ते मग बाहेर इथे खुर्च्या टाकल्या ना की मग त्यांना इकडे आरामात बसता येतं खुर्च्यामध्ये। हे थोडं अजून मोठं केलं पाहिजे होतं, जसं मी तुम्हाला बोललो, हे जर मोठं झालं असतं ना तर मग अजून इथे कम्फर्टेबली बसता येतं, तुम्ही त्याची साईज मोठी ठेवू शकता। आणि वरती पण बघा, आम्ही अजून थोडा एक्स्ट्रा बांधला आहे तर त्याच्यामुळे काय पावसाचं पाणी इकडे आतमध्ये येत नाही। हा हॉल आहे। आता जर तुम्हाला गच्चीवरती आम्ही त्या जागा काढली नाही आहे, पण तुम्ही घराच्या आतूनच नेहमी गच्चीसाठी जागा काढा, तेच बेटर असतं। घराच्या बाहेरून काढलं ना की मग त्याचा मिसयूज होण्याची शक्यता असते। सो आम्ही तर काढलं नाही, कारण आमचं मोठं घर पण आहे। आणि त्यानंतर हा आमचं किचन आहे, ओके। सो इथे गॅस वगैरे पण आहे प्रॉपरली, सगळ्या गोष्टी आहेत, पाण्याची सोय। इकडे आईने वॉशिंग मशीन पण घेतली, आता सगळ्या पॅकअप करून ठेवलेलं आहे, सगळी भांडी बिंडी अशी बंद करून जावी लागतात। स्टँड आहे, जुनंच मुंबईचं स्टँड होतं ते इकडे आणून ठेवलं आहे। आणि इकडे फ्रीज पण घेऊन ठेवलं आहे। सो या बेसिक गरजा आहेत, सो या तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत। बाकी आमचे माडाचे नारळ अजून पण आहेत इथे थोडेफार। आणि हा असा थोडा स्टोरेज स्पेस आहे, तर त्याच्यामध्ये जे काय आहे ना ते सगळं स्टोअर करून ठेवतो। थोडं अडचणीचं होतं पण स्लॅबचं घर असल्यामुळे काय तेवढं वाटत नाही। आणि हे बघा, इकडे पण वरती पण भरपूर स्पेस आहे। तर कोकणातल्या तुम्ही गावामध्ये राहत असाल ना तर तुम्हाला बरीचशी सामानं असतात, लाईक गणपतीचं सामान आहे, ढोलकी विलकी अशा बऱ्याच गोष्टी येतात। हा बघा, इकडे पाट आहे आमचा आणि इकडे बरेचसे असे गुंते आहेत, त्याच्यामध्ये काय काय भरून ठेवलेलं आहे, इकडे पूजेचं सामान किंवा गणपतीचं सामान। तर मग ते तसं असतं इकडे, तर त्याच्यामुळे थोडी स्पेस अशी नेहमीच बनवावी लागते, ओके। आणि हा किचन बेसिक किचन आहे एक, तो एवढा जरी तुम्ही बनवून घेतलात ना तर दॅट इज मोर दॅन इनफ। आणि इकडे आमचं बेडरूम आहे, ओके। सो हे कपाट आहे, एक कपाट तर तुम्ही नक्कीच ठेवा घरामध्ये, म्हणजे तुमच्या ज्या पण काही गोष्टी आहेत ना तर त्या सेफमध्ये राहतील, ओके। इकडे टीव्ही आहे पण तो लावलात नाही आम्ही, इकडे एक पेटी पण आहे, जुनीच पेटी आहे ती। आणि अशा प्रकारची बेडरूम आहे ही। आणि इकडे देवबाप्पा आहेत। आणि बघा, हे आम्ही ना एक बेड बनवून घेतलेला, हा एक छोटाच बेड आहे पण ह्याचा ना बेड म्हणून कमी उपयोग आहे, पण आमचं जे सगळे कपडे किंवा गाद्या आहेत ना, कारण आम्ही मोस्टली बघितलं तर तुम्ही इकडे मोठमोठे दिवाण नाही आहेत, तर या माझ्याकडे बघा, इथे दोन गाद्या दिसत असतील तुम्हाला, या दोन गाद्या इधर आम्ही हॉलमध्ये टाकतो, किंवा याच्या आतमध्ये अजून दिवाणामध्ये 4 गाद्या आहेत, ओके। सो 4 आणि 2 6 गाद्या आहेत, म्हणजे आरामात, म्हणजे जर 7-8 जण जरी आले ना तरी त्याच्यावरती आरामात झोपू शकतात, किंवा भरपूर चटई आहेत तर चटया तुम्ही आणून ठेवा वगैरे। आणि तुम्ही अशा प्रकारे एक बेसिक ज्या आहेत ना, ओके, पडदे लावून घ्या। आणि इकडे पण बघा, इकडे प्रत्येकाला खिडकी आहे मस्तपैकी हवेशीर, कंदील आमचा, ओके। आणि इकडे वरती बघितलं तर इकडे पण स्पेस आहे, तर छोट्या मोठ्या काही ना काहीतरी गोष्टी, फॅन वगैरे, टेबल फॅन वगैरे पण सगळं आणून ठेवलेलं आहे। तो अशा प्रकारे एवढीशी जागा असेल ना तर त्याच्यामध्ये आरामात तुमचं सगळं होऊ शकतं। सो एक 4 जणांचं चौकोनी कुटुंब असेल, किंवा जर तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पण येताय ना, तर आणि तुम्ही ते बेड घेऊन ठेवा, रादर दॅन फर्निचर करण्यापेक्षा ते खूप बरं पडतं,
ते बेड काय त्या दिवाणामध्ये टाकले ना की काय टेन्शन नसतं, आणि मग ते बेड ना आम्ही इकडे असे अंतरतो असे लाईनीमध्ये, आणि मग लाईनीमध्ये सगळ्यांना झोपता येतं. गावाला त्याची मजाच वेगळी आहे. ओके, एक इकडे बघा हा एक्सटेन्शन आहे. ओके, तर ते पण घेऊन ठेवलं आहे, म्हणजे सगळेजण आले मोबाईल रिचार्जसाठी वगैरे बेस्ट पडतं ते. ओके, सो हे सगळे कनेक्शन्स लाईट्स वगैरे करून ठेवलेले आहेत. जाळी लावायचं मात्र अजिबात विसरू नका. ओके, आणि हा आमच्या घराच्या समोरचा परिसर आहे. ओके, आणि तिकडे काय काय लोकं आहेत. कॅमेरा नाही येत तिथपर्यंत. अरे नाही येत आहे कॅमेरा. ओके, सो असा घराच्या समोरचा परिसर आहे. सगळी आता हिरवळ मारली आहे, नंतर मग आता नोव्हेंबरमध्ये येऊ तेव्हा हे सगळं कापून घ्यावं लागतं, मग साफ करून घ्यावं लागतं. आणि इकडे माड आहेत, आणि इकडे आमचं जुनं घर आहे, म्हणजे ते पण आता नवीन बांधलेलं आहे. आणि ऑफकोर्स जर तुम्ही घर करताय तर घराच्या बाजूला तुम्हाला विहीर असणं मस्ट आहे. ओके, स्पेशली गावच्या ठिकाणी तर ही आमची विहीर आहे. सध्या भरपूर पाणी आहे, तुम्ही बघू शकता. सो या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. घर असलं की विहीर असलीच पाहिजे. थोडेफार तुमचे माड असतील तर तुम्हाला शेळी खाता येतात. इथे फणसाचं झाड आहे, इथे आंब्याचं झाड आहे. ओके, सो इकडे डोण पण मानलेली पण ती चालत नाही. आणि इकडे तुळस आहे. आणि हे बघा, इथून हे असं लांबून असं दिसतं घर. आणि वरती टेरेस आहे, पण टेरेसला जायचा काय आम्ही रस्ता बनवला नाही आहे. तो तुम्ही बाहेरून पण काढू शकता किंवा तुम्ही तो आतून पण काढू शकता, तुमच्यावरती आहे. सो आय होप तुम्हाला कोकणातील छोट्या घराचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला पण कोकणामध्ये घर बांधायचं असेल ना, तर काही काय बेसिक गोष्टी आहेत. एक तर म्हणजे तुम्हाला हॉल असला पाहिजे, बाहेर अशी पडवी असली पाहिजे बसायला, त्याच्याशिवाय तुमचा एक बेडरूम आणि किचन आणि टॉयलेट बाथरूम. ओके, सो तुम्ही इकडे मोस्टली ना इंग्लिश पद्धतीचं बांधून घेतलं तर चांगलं बेटर आहे, म्हणजे म्हातारा लोकांना पण जास्त त्रास होत नाही. ओके, कारण बरेचसे सिनियर सिटीजन रिटायरमेंटनंतर इकडे येऊन राहतात, आणि त्यासाठी मग इंग्लिश पद्धतीचं टॉयलेट असेल ना तर थोडं बेटर होतं. आणि त्याच्याशिवाय घराच्या समोर विहीर असली पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, खाली थोडं घराच्या बाहेरच ना थोडं तुम्ही स्लॅबचं बांधून घ्यायचं, जसं मी मगाशी दाखवलं. कारण काय होतं की मग चिखल घरामध्ये जास्त येत नाही. गच्ची तुमच्यावरती आहे, आमच्या मोठ्या घराला गच्ची आहे, त्यामुळे आम्ही या गच्चीचा उपयोग केला नाही आहे. आणि हा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गच्चीवरतीच पाण्याची मोठी टाकी आहे, तर त्या टाकीमध्ये भरपूर पाणी भरलेलं असतं. ती टाकी ना एकदा पंपाने भरली ना, त्यामुळे तुम्हाला पाण्याचं टेन्शन राहत नाही आणि तुम्ही आरामात त्या पाण्यावरती राहू शकता. विहीर असणं मस्ट आहे. ओके, आणि हे घर तुम्ही जर असं बांधायला गेलात ना तर तुमच्या बजेटमध्ये पण राहील. आणि जेव्हा तुम्ही याल, ओके, तेव्हा तुम्हाला साफसफाई करणं, या घराचा मेंटेनन्स करणं पण तेवढं सोपं राहील. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. सगळ्या नारळावर घालायचे. कुलस्वामीनाथी कुलदेवतांची कांडार महाकार देवता तथा जोनाथ गजबादेवी देवता की यंता नारी केलवधान महंजगरीचे. सगळ्या नारळावर कुंकू लावायचा. हरिद्रा कुंकुमम सौभाग्य कौगम समर्पयामी.